जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची मूल्य रुजवणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज शतकोत्तर सुवर्ण जयंती. शोषित आणि पीडित समाजाला शिक्षणाची दारं खुली करून देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी थोर समाज सुधारक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराज यांना नमन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना आणि स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवरची महाराष्ट्राची वाटचाल कायम राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.